नमस्कार मित्रांनो, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी प्रचंड वेगाने, वातावरण तापलेलं आहे, धगधगता महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्रच नाही, देशसुद्धा धगधगत आहे. त्यामध्ये खास करून महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 7-8 महिन्यांमध्ये कसं वातावरण राहिलेलं आहे मी नेहमी सांगत आलेलो आहे. आणि त्या सांगण्यामुळे किंवा मग सगळी परिस्थिती पाहिल्यामुळे इथल्या महाराष्ट्रातला सगळा मतदार हा सुद्धा उघड्या डोळ्याने पाहतोय की महाराष्ट्रामध्ये गेल्या 7-8 महिन्यांमध्ये काय नेमकं झालं. या सगळ्या गोष्टी नव्यानं पुन्हा सांगायची गरज नाही. लोकसभा रणधुमाळी सुरू आहे आणि बीड जिल्हा हा महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकींच्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे ज्याची तीव्र चर्चा आणि प्रचंड राजकारणामध्ये तीव्रता असते. तो बीड जिल्हा, ज्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढाई आहे. पंकजा मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही नेहमी म्हणत असाल की पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये तुम्ही बातम्या देता. मला तसे फोनही येतात की तुम्ही ताईंच्या विरोधामध्ये फार बातम्या देता. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला विरोध या शब्दाचा अर्थ कळतो का? विरोध म्हणजे काय? पंकजा मुंडे यांना मतदान करू नका, त्यांना प्रचार करू देऊ नका, त्यांच्यावर बंदी घाला, याला म्हणतात विरोध. आता ज्या गोष्टी आहेत त्या सत्य सांगायच्या नको का? घडलेल्या गोष्टी आहेत त्या सांगायला नको का? आणि त्या सांगितल्या तर तुम्हाला त्या विरोधात वाटतात. म्हणून विरोधाचा अर्थ काय हे तुम्ही अगोदर समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खाली कॉमेंट आणि मला फोन केले पाहिजे. ठीक आहे, बाकीचा विषय नंतर सोडून देऊया, तो नंतर बोलूयात. मात्र सध्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीमध्ये तीव्र आणि प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा आणि त्याच्यानंतर मराठा विरुद्ध भुजबळ असा वाद महाराष्ट्रभर पसरला. ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळी मैदानामध्ये आहोत असं छगन भुजबळ, प्रकाश चंडके, बबनराव तायवाडे आणि विविध ओबीसींचे नेते हे मैदानामध्ये आले. एल्गार मेळावे आयोजित केले, ओबीसी आरक्षण बचाव मेळावे आयोजित केले. त्या ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांना 2-3 ठिकाणी, म्हणजे तब्बल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते पंकजा मुंडे यांना निमंत्रण देण्यात आलं. मतलब कुठल्याही मेळाव्याला पंकजा मुंडे उपस्थित राहिलेला नाहीत. मी समाजासाठी लढतोय, मात्र छगन भुजबळ हे राजकीय नेते आहेत आणि राजकीय स्वार्थापाठी ते समाजाला पुढे घेऊन जात आहेत, त्यांची ढाल बनवत आहेत असं मनोज जरांगेंनी नेहमी भुजबळांवर टीका केलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूयात. मात्र पंकजा मुंडेंना नेमकी अडचण काय आहे यावर आपण स्पष्ट बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा छगन भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत अशी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे मागच्या आंदोलनाच्या काळापासून चर्चा झाली. आता छगन भुजबळ ओबीसींचे नेते होते, बाकी दुसरा कोण ओबीसींचा नेता आहे त्याची अद्याप चर्चा नाही. एकीकडं स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे हे ओबीसींचे नेते होते, आता दुसरीकडे पंकजा मुंडे त्यांच्या मुलगी आहेत त्यासुद्धा ओबीसी नेता होऊन पाहत आहेत अशी सध्याची परिस्थिती एकंदरीत. आता या सगळ्या गोष्टींमध्ये छगन भुजबळांनी जे वार झेलले समोरच्या कुठल्या आंदोलनाचे किंवा मग कुठल्या जात समूहाचे, त्यामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा मग वाटून घेण्यासाठी पंकजा मुंडे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र पंकजा मुंडे त्या ठिकाणी गेल्या नाहीत आणि ओबीसी मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे ओबीसी नेता होणार का हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. आता बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये बजरंग मनोहर सोनवणे नावाचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा महाविकास आघाडीचा उमेदवार आहेत. शेतकरी पुत्र म्हणून ते मतदारांमध्ये जात आहेत आणि समाजाकडून मतं मागतात, मला यावेळेस खासदार करा अशी ते विनंती करतात. पंकजा मुंडे यांच्याकडं माधव नावाचा पॅटर्न आहे जो गोपीनाथ मुंडे यांनी कधी काळी राबवला होता आणि त्याचा फार इफेक्ट जो आहे तो निवडणुकीवर झालेला होता. माधव म्हणजे काय? माळी, धनगर आणि बंजारा. आता हे तीन प्रमुख जात समूह आहेत महाराष्ट्रामध्ये आणि या तिघांपैकी इतर कुठलाही माणूस नेतृत्व करायला पुढे आलेला नाही किंवा त्यांना येऊ दिलं नाही असं म्हणता येऊ शकतं. माळी समाजाचा नेता आहे, धनगर समाजाचा नेता आहे, वंजारी समाजाचा नेता आहे, मात्र बडारांचा तुरळक आहे, कुठेसुद्धा नाही आहे. मग बाकीचे छोटे छोटे जात समूह आहेत त्यांनी खडीच फोडायची का? मग त्यांनी नेतृत्वात प्रवाहात यायचंच नाही आहे का? असा सवाल उपस्थित झाला. मागच्या 7-8 महिन्यांच्या काळामध्ये सगळे ओबीसी जसे जागे झालेत ना, तर त्या ओबीसीमधले मायक्रो ओबीसीसुद्धा जागे झालेत. ते सुद्धा म्हणतात आम्ही नेतृत्व करण्याच्या लायक आहोत, आमच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे, आम्ही कुठपर्यंत खडी फोडायची असं वडार समाजाचं म्हणणं आहे. आमची लोकसंख्या नाही आहेत का? आम्ही ओबीसी नाही आहेत का?
आम्ही तुम्हाला मतांच्या वेळी मतं द्यायची, मात्र नेतृत्व तुम्ही करायचं, पुढे जाऊन सत्ता तुम्ही भोगायची, मंत्री संत्री तुम्ही व्हायचं, बरं व्हा, मात्र आमच्यापर्यंत एखादा निधी जो घटक आहे OBC मध्ये त्या शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोचला आहे का, याला कुणी बघणार आहे की नाही? फक्त निवडणुकीपुरतं गाव खेड्यामध्ये खड्ड्या खुड्ड्यांमधून आमच्यापर्यंत यायचं आहे, पायी यायचं आहे, चालत यायचं आहे, उन्हात आणत यायचं आहे, मतं द्या म्हणायची, आम्ही मतं द्यायची, मात्र निवडणुकी झाली की तुम्ही थेट सभागृहामध्ये जाल, तिथून तुमच्या घरी, मात्र आम्ही कुठं आहोत हे आम्ही तुम्ही नंतर पाहत नाही. अशा प्रकारचे सवाल आता छोट्या छोट्या मायक्रो OBC मधून विचारले जातात. बीडमध्ये एक नवा पॅटर्न पुन्हा सुरू झालेला आहे. हॅलो, धनगर समाजाचे नेते आहेत दोडतले, त्यांनी एक नवा पॅटर्न राबवला आहे तो हॅलोचा. आणि त्यांनी सुरुवातीला लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि धनगर समाजाचाच खासदार होणार बीड जिल्ह्याचा. आणि तो धनगर समाजाच्या आरक्षणाची सगळी परिस्थिती ओळखून आरक्षणाचा मुद्दा, आरक्षण कसं मिळत नाही यासाठी लढा उभारणार असल्याचं सांगितलं. आणि लोकसभा आपण लढवणार, खासदार मीच होणार, अशा प्रकारचं दोडतले यांनी सांगितलं. प्रसार प्रचार बैठका सगळ्या गोष्टी झाल्या, मात्र एक अचानक मेळावा आयोजित केला आणि तिथून पंकजा मुंडेंना माईकमधून फोन लावला. हॅलो ताई, तुम्ही आरक्षणासाठी आम्हाला सहकार्य करणार का? आणि जर तुम्ही करत असाल तर आम्ही तुमच्यासोबत, नाही तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये आहोत. ताई म्हणाल्या, 2000% मी तुमच्यासोबत आहे. दोडताले म्हणाले, हो आम्ही तुमच्यासोबत. आणि लागले त्यांच्या पाठीमागं कामाला. म्हणजे एकीकडं तुम्ही सांगायचं की मीच खासदार होणार आणि आता आरक्षणाचा मुद्दा धनगरांच्या सुटणार. धनगड आणि धनगर हा मुद्दा अद्यापर्यंत सत्ताधारी सोडू शकले नाहीत. असं असताना तुम्ही पुन्हा एखाद्या कुठल्या तरी नेत्याच्या पाठीमागं लागलेला. मी म्हणत नाही आहे दोडतल्ले यांनी पंकजा मुंडे यांना सहकार्य करू नये. मी म्हणत नाही आहे दोडतल्लेंच्या पाठीमागं असणाऱ्या धनगर समाजाने पंकजा मुंडे यांना मतदान करू नये. मात्र फायदा काय आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. विचारा, भारत सोनरला धनगर समाजाच्या मागण्यांसाठी मेंढ्या कलेक्टर कार्यालयामध्ये घेऊन जात असताना काय अडचणी येतात? इकडं भारत सोनरनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मेंढ्या लिहिल्या होत्या, मात्र दोडतल्लेंनी काय केलंय, ते वाडगं असते त्यांच्या, शेळ्या मेंढ्या पकडा कोंडून ठेवायच्या संध्याकाळी जाडी बिडी, आणि त्या हाकून मेंढ्या आणायच्या आणि वाडग्यात घेऊन घालायच्या. अशा असं केलंय दोडतल्लेंनी, हाकून मेंढ्या आणल्यात, वाडग्यात घातल्यात, दारात उभा राहिले. हॅलो ताई, आम्हाला तुम्ही सहकार्य करणार की नाही करणार? हां करणार म्हणलं की घातल्या मेंढ्या वाडग्यामध्ये. बरं ठीक आहे दोडतल्ले साहेब, तुम्ही आरक्षणाचा मुद्दा सोडला तर चांगलीच गोष्ट आहे समाजासाठी, मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार कधी केला आहे का की समाजाला अद्यापपर्यंत कुणीही नेता मिळालेला नाही? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सगळे OBC आहेत मतदान तुम्हाला करतात, मात्र प्रवाहामध्ये एकच नेता आहे, नेतृत्व करायला एकच नेता आहे, तो सगळ्यांची मालकी गाजवायला एकच नेता आहे. आणि त्या लोकांचे नेते कोण कधी होणार? वडार समाजाचा कधी होणार आहे का? नाही आमदार खासदार कधी त्यांना तुम्ही निवडून देणार आहात की नाही? कधी त्यांना प्रवाहात आणणार की नाही? कधी त्यांना सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य होणार होऊ देणार आहेत की नाही? की त्यांनी खडीच फोडायची, ऐन वेळेला तुम्हाला मतदान करायचं आणि बसले तसेच? या सगळ्या गोष्टी आहेत. माळी समाजाचा मुद्दा उफाळून काय आला आहे सांगतो तुम्हाला. भुजबळ समता परिषदेचे आहेत आणि समता परिषदेच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा फोटो नाहीच नाही, मात्र भुजबळांचा सुद्धा पंकजा मुंडे यांच्या प्रचाराच्या त्या बॅनरवर, पोस्टरवर फोटो नाही आहे. काय कारण आहे? भुजबळ विरुद्ध मराठा असं झालेलं आहे. आणि जर भुजबळांचा फोटो पोस्टरवर टाकला तर मराठ्यांची मतं मिळणार नाहीत, जे नेते आहेत ते काम करणार नाहीत असं वाटतं का पंकजा मुंडे यांना? म्हणून भुजबळांचा फोटो टाकला नाही का? भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा फोटो नाही आहे, स्थानिक नेतृत्वाचा फोटो नाही आहे. सुभाष राऊत जे आहे ते समता परिषदेचे आहेत, त्यांच्या काल हॉटेलचं नवीन उभारणीचं कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमातसुद्धा पंकजा मुंडेंची उपस्थिती नव्हती. भुजबळ विरुद्ध मराठा असा वाद लागलेला आहे, ठीक आहे, मात्र कल्याण आखाडे म्हणजे कोण आहेत? कल्याण आखाड्यांची सावता परिषदेत आहे, कल्याण आखाड्यांचा फोटो असणं गरजेचं होतं. कल्याण आखाड्यांनी त्यांनी त्या दिवशी भाषण ठोकलं की ताईंच्या सोबत माळी समाज आहे, मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. मग कल्याण आखाड्यांचा फोटो टाकायला काय अडचण होती? त्यांचाही टाकला नाही, म्हणून त्यांचेसुद्धा कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. माळी समाज पंकजा मुंडे यांच्या पाठीमागं उभा राहणार नाही अशा प्रकारची जोरदार चर्चा बीड जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघात आहे. या सगळ्या गोष्टींना कशा प्रकारे डॅमेज कंट्रोल पंकजा मुंडेंना करता येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. छगन भुजबळ यांनी बोलवलेल्या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे कधीही उपस्थित राहिलेला नाहीत. लक्ष्मण हाकेंनी त्याच काळामध्ये म्हटलं होतं, ज्यावेळी मेळावे आयोजित केले होते, महाराष्ट्रामध्ये वातावरण सगळं तापलेलं होतं OBC विरुद्ध मराठा, त्या काळामध्ये लक्ष्मण हाकेंनी म्हटलं होतं की पंकजा मुंडेंनी उपस्थित राहणं फार मोठं अपेक्षित होतं, मात्र त्या उपस्थित राहिलेल्या नाहीत. येणाऱ्या काळामध्ये त्या उपस्थित राहतील आणि जर नाहीच राहिल्या तर त्यांना निवडणुकीमध्ये सामोरं जावा लागणार आहे, अशी परिस्थिती त्यांना आम्ही दाखवून देऊ असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे.
त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे यांना धनगर समाजसुद्धा मतदान करतो का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि जर केलंच तर पंकजा मुंडेंचं चांगलं आहे. मात्र सध्याची जी परिस्थिती आहे, माळी समाज सध्या पंकजा मुंडे यांच्यावर तीव्र आणि प्रचंड नाराज आहे आणि तो त्यांचं काम करणार नाही. भुजबळांकडून कुठल्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीत की पंकजा मुंडेंचं काम करा. त्यामुळे माळी समाज ज्यावर पंकजा मुंडे यांचा विजय निर्भर आहे, फार परिणामकारक असणारा माधव पॅटर्नमधला एक मा हा खाली गळून पडलेला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कसा वर काढायचा हे पंकजा मुंडेने ठरवायचं आहे, आणि ठरवलं तर चांगली गोष्ट आहे, नाही ठरवलं तर पंकजा मुंडे यांच्या विजयामध्ये फार मोठा तोटा असणार आहे हे नक्की सांगितलं जाऊ शकतं, विश्वासाने सांगितलं जाऊ शकतं. एवढंच मित्रांनो, या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.